विनंती सर्व शेतकरी बांधवांना की आपल्याकडे 68% क्षेत्र आहे ते कापसाचं आहे आपल्या तालुक्यात. आणि दुर्दैव असं आहे की मागच्या 7-8 वर्षापासून त्या क्षेत्रावर दरवर्षी आपण कापूस पेरतोय. जमीन ही जी बनली सर्व खालच्या दगडापासून जी माती निर्माण झाली त्याच्यामध्ये खनिज पदार्थ सर्व आहेत. तुम्हाला उत्पन्न चांगलं काढायचं असेल तर सर्वात जास्त मात्रेनं जी बाहेरून टाकावं लागतं ती आहे खत. आपलं सेंद्रिय खत, सेंद्रिय खत म्हणजे शेण खतच असं नसतं. हिरवळीचा पालापाचोळा टाकणं ह्याचं पण सेंद्रिय पदार्थच असतात. त्याच्यामध्ये कार्बनजन्य पदार्थ असतात, त्याचं कुजून पण त्याचं खत होतं. तर शेती आपल्याला आपली सुपीक बनवायची असेल तर फक्त त्याच्यात रासायनिक खतं टाकले तर काही फायदा होणार नाही. एक काळ असा येईल की किती रासायनिक खतं टाकले त्याचं कन्वर्जन सेंद्रिय खताशिवाय, सेंद्रिय पदार्थ शेतीत असल्याशिवाय शेती सजीव होत नाही. त्याच्यामध्ये मायक्रोब्सची संख्या वाढत नाही. मायक्रोब्स जोपर्यंत शेतामध्ये वाढत नाहीत सूक्ष्मजीव तोपर्यंत आपल्या खताचं कन्वर्जन होत नाही. रासायनिक टाकलेल्या खताचा पण फायदा होत नाही. पण यावर्षी आपण एक उपक्रम सुरू करतोय की जेवढे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कापूस लावला होता कुठल्याही परिस्थितीत याच महिन्यामध्ये त्यांनी श्रेडरच्या साह्याने त्या कापसाचा सर्व जो बायोमास आहे जे कमी जास्त एकरी 7 ते 8 टन वजनाचा असतो तर हेक्टरी आपल्याला बघा त्याचं 10-12 ते 15 टनापर्यंत वाढीनुसार आपल्याला सेंद्रिय पदार्थ आपण शेतामध्ये टाकतोय जे पुढल्या 1-1.5 महिन्यात कुजतील. आणि आपल्या जूनमध्ये पेरणीच्या वेळेस आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त झाल्यामुळे त्याचं जास्त सूक्ष्मजीव राहतील. जास्त सूक्ष्मजीव राहिल्यामुळे आपल्या शेतीची सजीवता किंवा शेतीची उत्पादकता वाढलेली असेल. याच्यामध्ये व्ही पास माग आहे. त्या व्ही पासमुळे त्याचं एक आहे की तुम्हाला जी पुन्हा दसकटं काढायचे असतात कापसाचे, दोन प्रकारचे श्रेडर आहेत. एकामध्ये ते जमीन लेवलला कट करतं आणि त्याचा बुकना करतं. त्याच्या वेळेस ते दसकटं काढणं कठीण जातं. तुम्हाला मशीन बी लागत नाही का तर ते जमीन लेवलला कट केलेलं असतं. पण ह्याचा जर व्ही पास मागून बसवली तर दसकटं पण निघून जातात. आणि आपल्या सेंद्रिय शेती आपल्या शेतीमधलं जी काही जीवनसत्व या पिकानं वर घेतले पुन्हा शेतीमध्ये ऍड होतात. मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे. त्याला फक्त 4 गेअरबॉक्स आहेत. 4 गेअरबॉक्स मध्ये तुम्हाला 2-2 लिटर ऑइल मेंटेन करायचं आहे. ग्रीसिंग पॉईंट फक्त 4 आहे शॉपला आहेत, बाकी कुठेच ग्रीसिंग करायचं नाहीये. आणि तुम्हाला तुम्ही म्हणता की खुट्टी जे जमिनीमध्ये खुट्टी असतो तुम्हाला ही नाही लावलं तरी तुम्ही प्लाऊ मारता किंवा पंजी मारता, त्याच्यानंतर रोटावेटर तर मारताच मारता, त्याच्याने ते तुमची कुट्टी ऑटोमॅटिकली निघूनच जाणार. म्हणजे तुम्हाला जबरदस्ती नाही की याच्याने काढलंच नाही. भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी तालुका राजुरा येथील प्रोड्युसर कंपनीचा मी CEO या पदावर काम करीत आहे. आपल्या कंपनीमार्फत काही श्रेडर मशीन आल्या होत्या, त्याचाच एक डेमो प्रात्यक्षिक म्हणून आपण या मुरलीधर धोबे यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक केला आहे. आणि या मशीनचा एक उपयोग म्हणजे असे भरपूर उपयोग आहे. शेतकऱ्यांचा त्रास साहजिकच आहे. पूर्ण पाहता तुम्ही एकदम त्याचं खत झालं आहे, जमिनीमधून मुळंसुद्धा काढलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना काहीच त्रास नाही आहे समोरच्या याच्यासाठी. जमिनीसुद्धा सुपीक बनत जाणार, बायोमास चांगले छान प्रकारे होणार. एवढे असून शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी या मशीनचा पुरेपूर ट्रॅक्टरला म्हणजे उपयोग घ्यावा आणि आपल्या जमिनीची प्रत सुधारून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विठ्ठल किशनराव मकपल्ले, तालुका कृषी अधिकारी राजुरा. आपण आज पाहिलेलंच आहे की मौजा वरुण रोड येथील मधुवरजी ढोबे यांच्या शेतात आपण कॉटन श्रेडरचा प्रात्यक्षिक आज घडून आणलेले आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी असा प्रकारचा एक कॉटन श्रेडरचा लाईव्ह डेमो आज आपण घडून आणले. तरी मला माझी अशी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण याचा जास्तीत जास्त प्रमाणे पद्धतीने वापर करून घ्यावा आणि जेणेकरून आपला जे शेतातला जे बायोमास आहे ऑर्गॅनिक मॅटर हे आपल्या शेतातच कुजवता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला शेतीला खताचा पुरवठा करता येईल.